मंडळी, बिग बॉस मराठी 4 आज पहिलं एव्हिक्शन झालंय आणि बिग बॉसच्या घराबाहेर जाणारा या सीझनमधील हा पहिला स्पर्धक आहेत निखिल राजशिर्के. अभिनेता निखिल राजशिर्के हा बिग बॉसच्या घरात आला तेव्हा काहीतरी स्मार्ट खेळेल असं वाटलं होतं, पण खऱ्या आयुष्यात निखिल हा खूप शांत स्वभावाचा, बोलताना खूप स्लो बोलणारा, तसंच त्याला जास्त कोणाशी भांडायला आवडत नाही असा त्याचा स्वभाव आहे. पण त्याचा हा स्वभाव बिग बॉस या शोच्या एकदम विरुद्ध आहे. बिग बॉसच्या घरात जर टिकायचं असेल तर सतत चर्चेत राहावं लागतं. यासाठी काही जण भांडण करतात, काही जण मनोरंजन करतात, तर काही जण योग्य वेळी स्मार्ट खेळ खेळून बिग बॉसच्या घरात शेवटपर्यंत टिकतात. पण निखिल हा जरा जास्त शांत स्वभावाचा असल्याने त्याचं बिग बॉसच्या घरात टिकून राहणं खूप मुश्किल आहे हे पहिल्या आठवड्यातच सर्वांना समजलं होतं. त्यातही वोटिंग ट्रेंडमध्ये त्याला प्रेक्षकांचे खूप कमी वोट मिळाले. या आठवड्यात विकास आणि योगेश हे चांगले खेळले म्हणून त्यांना प्रेक्षकांचे जास्त वोट मिळाले. पण या आठवड्यात निखिल मात्र प्रेक्षकांना पाहिजे तेवढा दिसला नाही, म्हणजेच तो चांगलं खेळण्यात पूर्णपणे अयशस्वी ठरला आणि म्हणूनच प्रेक्षकांचे कमी वोट मिळाल्याने आज निखिल घराबाहेर गेलाय. मंडळी, काही प्रेक्षकांचं म्हणणं होतं की रोहित आणि रुचिरा यांना सुद्धा कमी वोट आहेत, तर मंडळी निखिलपेक्षा नक्कीच रोहित आणि रुचिरा यांना जादा वोट आहेत. खरं तर डेंजर झोनमध्ये निखिल आणि योगेश हे दोघं होते आणि रोहित आणि रुचिराबद्दल महत्वाचं म्हणजे बिग बॉसला त्यांचा लव अँगल घरात पाहिजे, म्हणूनच तर त्यांना या शोमध्ये जोडीनं प्रवेश दिलाय आणि त्यांच्या लव अँगलमुळेच ही जोडी लवकर घराबाहेर जाईल असं मला वाटत नाही. किती खराब खेळले तर त्यांच्या लव अँगलमुळे ही जोडी काही आठवडे तरी बिग बॉसच्या घरात राहील असं मला वाटतंय. तर मंडळी, या सीझनचा पहिला घराबाहेर गेलेला सदस्य निखिल राजशिर्के याचा खेळ तुम्हाला कसा वाटला ते या व्हिडिओखाली कमेंट करून नक्की सांगा.